ओके तर मी इथे सेटअप करून ठेवलेला आहे. मेकअप वगैरे करायचा आपल्याला, त्यांचा मेकओव्हर करायचा त्यांना. ड्रेस घालून येऊ द्या. आता या फॅन्सी ड्रेस वरती मला वाटत नाही या बांगड्या जातील. मंगळसूत्र तर जाईलच, कारण पप्पा मग शिव्या घालतील. कानातले पण जातील कदाचित, वाटत नाही. टिकली बघूया, हेअर बघूया. सो असा लोक तर बघितला आपण. आता मस्त पैकी आता. हा गरम मसाला टाकलास? नाही. अख्खा मसाला? नाही. अख्खा मसाला टाकला? नाही. अरे तुम्ही खाऊन बघा ना यार, असं नका करू रे. सो हे गाईज, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या या चॅनल मध्ये. सो यस, आज आहे, आज म्हणजे उद्या आहे माझ्या मम्मीचा वाढदिवस. म्हणजे आज रात्री 12 वाजता. आणि आम्ही वाढदिवसानिमित्त काहीतरी स्पेशल करायचं ठरवलंय. मी नाही ठरवलंय, आपल्या कोमल मॅमने ठरवलंय. तर ते काय स्पेशल असणार आहे ते तुम्ही ब्लॉग मध्येच बघा, कारण खूप इंटरेस्टिंग आणि काहीतरी नवीन करणार आहे. आणि आय होप मम्मीला ते आवडेल, बर्थडे निमित्त करतोय. सो सगळ्या गोष्टी तुम्ही बघायलाच ब्लॉग मध्ये. सर्वात आधी आपण ब्लॉग जो आहे स्टार्ट करूया. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या युट्यूब चॅनलला. सो लेट्स स्टार्ट. आज कोमलनी आणि मम्मीनी मला कॉन्ट्रॅक्ट दिले की आजचं जेवण तू करायचंय. तर स्पेशली मी आज माझ्या बायकोसाठी आणि माझ्या मम्मीसाठी प्रॉन्स बिर्याणी बनवणार आहे आणि बोंबील फ्राय. हे आणि आमचं हे नाहीये, काय बोलतात, श्रावण नाहीये. आणि तेच मी कुठेच बघितलेली नाहीये प्रॉन्स बिर्याणी. मी कोणाला बघितली पण नाही, हिला पण न कधी करताना बघितली ना मम्मीला बघितले. मी माझ्या पद्धतीने करणार आहे. मला दिमागात वाटतंय की मी या प्रकारे करावी. आय होप चांगली झाली पाहिजे, नाही तर अख्खा नाश. आणि आज रात्रीच मम्मीचा बर्थडे चालू होईल. पण आम्ही केक जे आहे ते काय करायचंय, तुझं काय प्लॅनिंग आहे? आता आपण कोमलला विचारू की कोमलचं प्लॅनिंग काय. मला असं वाटतं ना की आपण मम्मीला स्वतःला विचारलं पाहिजे की मम्मी तुम्हाला उद्या काय करायचं, काय म्हणजे काय स्पेशल करायचंय. बाकी आम्ही स्पेशल करणारच आहेत जसं मी प्लॅन केलाय. मम्मी मला एका दिवशी बोललेली की मला ना पहिले म्हणजे असं जसं मी आत्ता माझं एज आहे आत्ता समजून 20-21 आता माझं नाहीये, माझं थोडं जास्त आहे. पण 20-21 ची होती ना तेव्हा मला असं वाटायचं ते हिरोईन लोक कसे गेटअप करायचे पहिले, फुल गेटअप, हील्स अँड ऑल अँड वन पीस फ्रॉक वगैरे. तसं मला वाटायचं पण आम्हाला भेटलंच नाही, तसं होतच नाही. जसं आपण आता करतो, जसं हिरोईन करतात तसं आपण आता करू शकतो. पण त्यांनी नाही केलंय. सो मी विचार केलाय की म्हणजे त्यांनी मला बर्थडे साठी बोलले असं नाहीये, ते मला खूप आधी बोलले की असं असं पहिले हिरोईन करायचा होता पण नाही झाला असं तसं. तर मी विचार केला की आता बर्थडे ला आपण करूया. सो आम्ही ना सरप्राईज प्लॅन असा केलाय की सुंदरसा ड्रेस मागवलाय तिच्यासाठी ऑनलाईन. आणि कोमल जी आहे आपली ती पूर्ण मेकओव्हर करणार, मेकओव्हर करून असं टापटीप अशी रेडी करणार आहे मम्मीला. आणि मला वाटलं पाहिजे आज मेरा कुछ सिरियसली स्पेशल डे आहे आणि मला आवडेल मम्मीला असं बघायला. उद्याचा दिवस आहे तो. सध्या तरी आपण आता चला बिर्याणी बनवायला, माझ्यासोबत बिर्याणी नाही प्रॉन्स, हा प्रॉन्स बिर्याणी बनवायला. मला मदत करणार आहेस की नाही? तू बोलला तू स्वतः बनवणार. बोंबील तर कॉन्ट्रॅक्ट नाही ना, मी फ्राय करते. म्हातारे ऐक, आता तू म्हातारी आहे बरोबर, 12 नंतर मी तुला बोलू नाही शकत काय, कारण तुझा वाढदिवस कमी झाला तो बघ, म्हणजे अजून म्हातारी झाली. म्हणजे म्हातारी. मी तुझ्यासाठी बनवतोय प्रॉन्स बिर्याणी. ओके,
तुझी शपथ मी कुठे बघितलेली नाहीये, ना युट्यूबला बघितलंय, ना तुझ्याकडनं शिकलोय, ना तुम्हाला कधी सांगितलं, कोमलने मला कधी नाही सांगितलं तुझी शपथ. सो मी माझ्या पद्धतीने, मला एक इच्छा आहे बनवायची, सो मी बनवतोय. आय होप तुला आवडेल. आवडेल ना टेस्ट करायला? आवडेल ना. माझ्या बर्थडे साठी एवढं खास तू बनवतोय. बर्थडे उद्या आहे. हा, 12 नंतर. हा, 12 नंतर खावं लागेल. बनवतोयस ना? हा हा, 12 नंतर खाणार आहे आपण. बरोबर. बर्थडे लागतो ना? बर्थडे लागतो. बरोबर, ठीक आहे. एवढं याच्याने बनवतोय बोल का नाही आवडणार? आवडायला पाहिजे. प्रेमाने एवढं बनवतो म्हणजे माया होत नाही ना त्या बिर्याणी मध्ये. किचन जमा केलाय. अभिषेक पूर्ण किचन घेऊन बसले बघा. भाऊबी बघा कुठे बसले, कांदे कापायला. घर माझं आणि पटेली हिची आहे, बघितलं नाही रे. घर दोघांच आहे. बरोबर ना? तुला माहिती आज बॉब देईल जेवायला, उद्या कोमल देणार नाही. माहिती आहे ना, आज बॉब बिर्याणी बनवतो, उद्या थोडी बनवणार आहे. व्हेरी चालाक ब्रो. सो मी कांदे वगैरे कापून घेतो, कांदे टमाटर वगैरे आणि वाटण काढून घेतो. तोपर्यंत आपली मॅडम जोपर्यंत किचन जप्त केलंय, ती बोंबील फ्राय करते. सो करू द्या. टमाटर लसूण कापून झाले, सोलून झाले. मिरच्या कापतोय. मिरच्या कापतोय. मिक्सरला ना तुला हाके बघते बे. डेट काढायला लागतील. डेट चला. डेट बघा. मी कांदा टमाटर मस्त की कापून घेतलाय, लसूण सोडलंय, इथे कोथिंबीर आहे, मिरच्या, अद्रक पेस्ट वगैरे काढू. सो कोमलने केलेली बोंबील फ्राय मस्त इथे कुरकुरी झालेली आहे. आता मी लागतो माझ्या रेसिपीला. सो ही जी बिर्याणी आहे ही मी अतिशय प्रेमाने आणि माझं प्रेम ओतून बनवतोय. आणि ही मी नाही खाणार आहे, तर ही खाणार आहे माझी बायको, माझी आई, माझा भाऊ आणि माझा दुसरा भाऊ म्हणजे दगड्या. बिकॉज आय एम ऑन डाईट. सो मी सॅलड आणि पनीर खाणार आहे. ओके, तुला पनीर मला बनवायचं नाही. मी आहे ना, मी आज दिवस माझा आहे. आणि आम्ही लोक काही एकदा एक वर्ड पण नाही सांगितलं, याच्यामध्ये हे टाकायचं, त्यामध्ये ते टाकायचं. पण तुलाच पाहिजे, तू काय सांगणार? कालसारखी बिर्याणी नको बनवू. बस काय 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 कालसारखी बिर्याणी बनवलेली तशी नको बनवू. कोणी बनवलेली बिर्याणी काल? काल ते त्या दिवशी बिर्याणी नव्हती, खिचडी होती. खिचडी होती. बरं, काय धड होती? खरं बोलला काय धड होती. सगळ्यात जेन्युअन रिव्ह्यू यांनी दिला होता. नाही रे बाप, चांगली होती खरंच. कमाल, मी बनू? नाही नाही, खरंच चांगली. खरं चांगली होती बाबा. याने कसं म्हणजे तू पहिल्यांदा केलंयस ना, त्या हिशोबाने याने रिव्ह्यू दिला पाहिजे. याने पण चुकीचा रिव्ह्यू दिला ना. मी काय बोलतो, आता एखादा माणूस एवढा प्रेमाने बनवतोय तर प्लीज गाईज, माझी ना आधी सवय होती एक, मी तुम्हाला सांगतो की हे लोक बनवायचे ना, एक मिनिट. हे लोक जेव्हा बनवायचे ना तेव्हा ना मी लाईक तोंडावर बोलायचो की नाही बरोबर नाही, हे नाही. पण जेव्हापासून मी थोडंफार बनवायला लागलो आणि जेव्हा हे लोक मला हर्ट करतायत तर मला समजतंय की आपण नाही हर्ट केलं. बात आहे इतना जी जान लगा की आपण बनवते आणि असं होतं. बघ आता मी तुझ्या ना आता डायरेक्ट कांदा टाकणार होतो, पण आधी तेल टाकायचं. वा तिथे मी कांदा टाकलाय गरम करायला. हा कांदा जो आहे तो लाल झाला की त्यामध्ये मी टमाटर टाकणार आहे. त्यानंतर मग प्रॉन्स टाकणार आहे. तुझी रेसिपी आता कोणीच हे करू नका, नोट डाऊन करू नका, कारण की अजून त्यालाच माहित नाही काय होणार आहे, मला पण माहित नाही काय होणार आहे. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. आणि मला असं वाटतं की मी या बिर्याणी मध्ये काजू टाकावे. हाय, यू कॅन इफ यू वॉन्ट. थोडं लॅविश वाटायला. गाईज, मी आधी कांदा गरम करून घेतला, टमाटर घेतलं, त्यामध्ये मीठ मसाला वगैरे सगळं काही टाकले, कोलंबी टाकले आणि थोडंसं पाणी टाकले. कोलंबी आपली शिजते बघू शकता आणि झणझणीत मला वाटते झालंय. आय होप आवडलं पाहिजे. सो त्याच्यामध्ये आपण आता मिक्स करणार आहे आपण काढलेलं वाटण. मी माझ्या पद्धतीने वाटण काढलंय.
आणि मी ना आपले बिर्याणीचे ते तांदूल आहेत ना ते युज करणार आहे. सो बिर्याणीचे तांदूल मी भिजत ठेवले. आता हा वाटण काढलेला मी मिक्स करतो, थोडस शिजून देतो, मग भात टाकून कुकर लावू. आणि मला वाटतं आता ना आपण डायरेक्ट हॅलो मॅनचा रिव्ह्यू घेतानाच भेटू, कारण हा जो ब्लॉग आहे हा काय माझ्या रेसिपीचा नाहीये, हा बर्थडे ब्लॉग आहे आणि उद्याचा दिवस सुद्धा बाकी आहे. सो मला वाटतं ना जरा मोठा होईल म्हणून आपण डायरेक्ट आता ह्यांचा रिव्ह्यूज बघूया जेवताना. सर्व रेडी झाले. आता जो आपण राईस धुवून घेतलाय तो टाकतोय, तो पण आता ऍड करतोयत मस्त पैकी. आता हा गरम मसाला टाकलास? नाही. अख्खा मसाला? नाही. अभी मजा आएगा ना भिडो. अख्खा मसाला टाकला? नाही. अरे बघा खाऊन खिचडी बनवतो की बिर्याणी तुम्ही खाऊन बघा ना यार, असं नका करू रे. आधी बोलायचं ना माहिती. सो फक्त आणि फक्त एक मिनिट बाकी आहे 12 वाजायला. गेल्या वर्षी मी कुठे होतो? आपण तिकडे होतो. हा आम्ही तिकडे होतो बरोबर. ओ क्या बात आहे, तुमचा उद्या बर्थडे आहे तर काय विश मागणार? आता तेच ना, एक उद्याच झालं ना. काय विश मागशील? विश म्हणजे मला काय पाहिजे ते? हो मला काय नाही, फक्त माझे पोरं सगळे सगळेजण तुम्ही लोक सुखी राहा. बस मी देवाकडे साईबाबाकडे तेवढेच प्रयत्न करते, सगळे आनंदात राहा आणि नातू सुद्धा पाहिजे. हो मी तेच बोललो की बोलली कशी नाही की नातू नाही, नातू पाहिजे करून माझं तेवढंच इच्छा. नातू पाहिजे साहेब वगैरे तेवढंच मागते की सगळेजण तुम्ही पण सगळेजण आनंदात राहा, खुशीत राहा. एक मिनिट बाकी आहे, एक मिनिट बाकी. सगळी जादू तुमच्या आशीर्वादाची आहे. एक मिनिट बाकी आहे. 6 5 4 3 2 1 1. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. पब्लिक आता फक्त 12 वाजले तर विश करण्यासाठी आपण केक कट केले. खरं धमाका तर उद्या आहे आणि नाही आता उद्या भेटूया नाही बोलू शकत कारण माझी बिर्याणी बाकी आहे ना, रिव्ह्यू बाकी आहे. सो आता बिर्याणी खाताना भेटूया आपण उद्या. आपण हॉटेलमध्ये खूप गोष्टी मिसिंग आहेत, खूप गोष्टी ऍडेड पण आहेत, तर आपण बघूयात. आम्ही जेन्युइन फक्त एकच जण रोहित. नाही नाही दरवेळी बॉबी देतो, आता ह्यावेळी हे सगळे देणार. याचा रिव्ह्यू फक्त आज येतो बरोबर. आणि उद्या आपण मस्त हॉटेलला मोठं साईज मोठं म्हणजे फॅमिली सेलिब्रेट, फॅमिली सेलिब्रेट करणार. थँक गॉड मला वाटलं की बॉबी उद्या काहीतरी जेव्हा मरणार आहे. मम्मीसाठी आज कोलंबी राईस बनवली, उद्या चिकन राईस बनवतो. असं नाही बॉबी चांगलं, सिरियसली सांगते बॉबी खूप छान जेवण बनवतो. मी खरं सांगते फर्स्ट टाइम बनवलं असेल तरी पण छान बनवतो, छान बनवतो. दुसरी खिचडी पण भारी बनवते नाही बॉबी. सिरियसली मी बोलते बॉबी जाम भारी बनवतो आणि मला जाम आवडतं बॉबीच, कारण की बॉबीच्या हातात टेस्ट आहे.
आणि तुम्हाला असं वाटतं तू नेहमी बनवायला पाहिजे, तरी रोज एक एक नवीन डिश बनवली पाहिजे, माझी अशी इच्छा आहे. तुझी जी इच्छा आहे ना ती मी कधीच पूर्ण नाही करणार. अरे पण मला आवडतं तुझं जेवण. नाही नाही तू किती चतुर आहेस ना. नाही किती चतुर आहे ते मला ऐकलं. अय्या मी चतुर आहे. चला आता आपण बिर्याणी खात. तर आता असं झालंय की मी डाएट करणार होतो पण मला आता इच्छा नाही, कारण मी बनवलंय तर मला असं वाटतं मी थोडं खावं. मी एवढं नाही खाणार आहे, मी थोडं खाणार आहे, बाकी कोमल खाईल. मला वाटतं मी खाऊन मी रिव्ह्यू देणं चुकीचं आहे. सो मी खाऊन गप्प राहील आणि कोमल एक घास भरवेल. सो बघूया. तोंडाला पाणी सुटलं. दोघांना पण एक मम्मीसाठी तो आज बर्थडे स्पेशल बनवलेला आहे. मला वाटतं तू मम्मीला खाऊ घातला. चलो मी नंतर काय एवढं काय नाही नंतर काय काय बघ. तुझा वाढदिवस आहे. स्पेशल डे तुझा आहे ना आज. खाऊन बघ कसं आहे. तू पण खाऊन बघ. सुग्रन बाई खूप छान झालंय. टेस्टी तुम्ही खूप झालं. काही शपथ करून छान झालं. खरंच छान झालं. तुझ्या हाताला टेस्ट बघ. हात दाखव. खरं बोल. कोमलने हातावरती पप्पी घेतल्यामुळे टेस्ट झालाय ते. सत्यमेवा जयते. हे सत्य हे ताम सत्यमेवा जयते. रोहित कधी खोटं नाही सांगत. तुला काय आता बोललो असतो. तुला ते समजते का. मला टेस्ट समजते. बाबांच्या पण सांगते की जाम भारी झालाय. आणि फक्त ना मला माझ्या हिशोबाने तिखट आहे. पण मला मम्मीला तिखट कसं लागलं आहे सांगते. मम्मीला जर तिखट लागतंय ना तर मम्मीसाठी मी स्पेशल दही आणून ठेवलंय आणि निंबू आहे. पण नाही लागत. तुला कसा वाटला तू बनवलाय ते सांगतो. जाम भारी माझी माया वतली आणि तुम्हाला माहितीये मी काहीही करू दे माझ्या हाताला टेस्ट आहे. शपथ मला. मी काही केलं ना वाकड तुकड तरी माझ्या हातून चांगलं बनतं. माहित नाही का. तर आजपासून तू जेवण बनवणार घरात. जे लोक जेवण बनवतात ना मी सगळ्या बायकांना सांगते. जे लोक जेवण बनवत असतील मला आय होप सो त्यांना पण माझी फिलिंग समजत असेल की आपण दुसऱ्यांच्या हाताचं खातो ना तर आपल्याला वाटतं हा काहीतरी वेगळं आहे. म्हणजे असं काहीतरी वेगळं. कारण की ते आरामात भेटलेलं असतं. एक्झॅक्टली. आणि आपल्या हाताचं खातो ना तर म्हणजे असं वाटतं हा मी हा यांनी बनवलेलं की अशीच टेस्ट होईल. आणि तशी टेस्ट झाली आहे. काजू आहे. आय डोंट लाईक काजू. यू डोंट लाईक पण खावं लागेल. वाढदिवस आहे. द नेक्स्ट डे. आज मम्मीचा वाढदिवस 9 तारीख आज उगवलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं की कोमलनी मम्मीसाठी ड्रेस ऑर्डर केलेला. सो मम्मीला आता ही ड्रेस द्यायला चालली आहे आणि मम्मीचा मेक ओव्हर करणार आहे ना. हा पण त्यांना नाही माहिती गोष्ट. मम्मी हॉलमध्ये बसली आहे. सो आपण जाऊया आणि काय मम्मीला बघू आता ते कसं बोलूया. या बोलूया. रेडी ना झाली. रेडी ना झाली. बाहेर जायचं ना केक कट करायला. माझी जाणार आहे मॅक्सीवर. मॅक्सी पेपर
किती भारी आहे, आवडला. आणि मला घेतलंच पाहिजे नंतर. मी तुला कोमल तुझे कपडे बघितलेले ना घडी मारताना, तो टॉप एक बघितलेला एक असा. आणि तुला बोलणार होती मला यातला त्यातलाच घेऊन. तसंच आहे, तुला बोललो ना काहीतरी सरप्राईज. छान आहे, रात्री तर आपण केक कापला. रात्री केक कापला तर आता परत नको केक कापला. जास्त खात पण नाही, फॅट लॉस वर आहे ना मी म्हणून. तुम्ही सांगा तुम्हाला काय करायचं आहे. तर थोडस काहीतरी खाऊ हॉटेलला जाऊ, मस्त हॉटेलला जेऊ, पोटपूजा करू, पोटपूजा मुव्हीला वगैरे जाऊ. मुव्ही मध्ये पण टाइम जातो ना. हा तीन चार पण बघायला पण लागेल कोणता मुव्ही लागले नक्की ना. हॉटेलला जाऊ, जेऊ आणि घरी काल बनवलं. कुठे बर्थडे थोडी म्हणून. सो ठीक आहे, पहिला आमच्या बर्थडे गर्लला रेडी होऊ द्या. पहिले रेडी होऊन हॉटेलला जाऊया. जर आपल्याला टाइम असेल तर अजून आपण विचार करू. ओके, तर मी इथे सेटअप करून ठेवलेला आहे. मेकअप वगैरे करायचा आपल्याला, त्यांचा मेकओव्हर करायचा, ड्रेस घालून येऊ द्या. तिला डायरेक्ट बसूया मेकअपला. तिला बोलूया आता तुझा मेकअप आहे आणि तिला फुल रेडी करूया. एवढं झगमग मला बघ नाही. हा नॉर्मल कर. आणि कदाचित तुम्हाला ही डिफरन्स लुक पहिल्यांदा बघायला भेटेल माझ्या मुलीचा. आणि मला आवडेल करायला लुक तसा. क्या बात है, एक नंबर. मला तो आवडला टकाटक. आता या फॅन्सी ड्रेस वरती मला वाटत नाही या बांगड्या जातील. मंगळसूत्र तर जाईलच, कारण पप्पा मग शिव्या घालतील. कानातले पण जातील कदाचित, वाटत नाही. टिकली बघूया, हेअर बघूया. सो कोमल जे आहे ना, बघा कोमल आता इथे सेटअप करते आणि कोमल तुझा मेक ओव्हर करणार आहे, तुला रेडी करणार आहे, कारण आज तुझा स्पेशल डे. मला आनंद आहे, मला आवडतो मेकअप केलेला राहायला. ओके चला. कसा वाटतोय लुक? थोडा थांबा, थोडस फायनल बाकी आहे, हेअर च बाकी आहे. काय हिरबिल घालायचे मॅडमला बघूया. ओ ते पण आहे का? फुल लुक आहे. साहित्य इंग्लिश मध्ये काय होत आहे. बॉबी आणि कोमलचा विषय हार्ड आहे. ती चेन पण घालूया, चेन पण घालती सिल्वर वाली. हा कशी वाटते बर्थडे गर्ल? छान वाटते, हॅपी वाटते मला. द्या द्या फ्रुटी, हॅपी द्या मॅडमला. असा लोक तर बघितला आपण. आता अभी भारी लग रहा है भाई, अभी भारी लग रहा है. आई शोप आता भारी वाटते भरपूर बाहेर. नाही चालतं ना, फॅशन साठी घालतो आम्ही, फॅशन साठी आम्ही घालतो.
फुल मॉडल साइड प्लीज ह्या लुकचा सगळा कॅरेट जातो मला प्रेग्नेंट व्हायला म्हणून नटवण्यामध्ये सगळं तिला म्हणजे नक्की सांग कसं वाटत आणि म्हणजे नॉर्मल केलं एवढं तिच्या तिला आणि लाईक करा भरपूर सप्राईज सप्राईज भरभरून फ्रेम द्या तिला तिने खूप मेहनत केली आहे खूप छान केलं मला आवडेल तसंच केलंय टॉप सुद्धा मला आवडत असून ऑर्डर केलेलं आहे तिने खरं असं वाटत आता खरं अर्थाने वाटत नाही की माझी आई आहे आता वॉक कर आता वॉक कर सो आम्ही लोक पोहोचलेलो आहोत हॉटेलला आणि बघ दाखवतो मी कुठे बसलेत ह्या लोकांनी ही सीट इथे का घेतली आहे माहिती आहे का ह्या लोकांनी ही सीट इकडे यायच्यासाठी घेतली आहे कारण या व्ह्यूचा या लोकांना मजा घ्यायची या व्ह्यूची मजा घ्यायची अरे बापरे आम्ही कॅबिनमध्ये बसत होतो तिकडे पर्सनल ब्लॉग वगैरे काढायला व्हिडिओज फोटोज पण हे बोलतात मजा नाही येणार या सो फुल पद्धतशीर बाहेर बसलोय बड्डे गर्ल कसं वाटलं हॉटेल आणि मम्मीने मागवली आहे तंदुरी आता ना मम्मीला कॉल केलंय तुझ्या फ्रेंडला कॉल केलंय म्हणजे माझे सासूबाई सो बघू ओळखतात का सो मम्मीने मागवलेली आहे तंदुरी आणि आता तिच्या पद्धतीने जेवण ही असं सर्व्ह करू तिच्या पद्धतीने जेवण येते माझ्या ताटात सुद्धा वाढलेलं आहे जेवण मला वाटतं आपण आधी जेवून घेऊया हा ना आम्ही पद्धतशीर जेवून घेतो आमचे दोन कार्टून गेले आहेत केक घ्यायला केक घेऊन येत आहेत त्यांच्यासाठी पण जेवण मागवलेलं आहे दोघं व्हेज आहेत ते त्यांच्या पद्धतीने व्हेज मागवतील आपण जेवून घेऊया जेवल्यानंतर गोड खाल्लं जातं म्हणून आपण जेवल्यानंतर केक कट करणार आहोत सध्या तरी पोटपूजा करूया आवडलं ना मी तुला हॉटेल मम्मी वाटतं फोरन मधून आलो कारण की आम्ही तिघं हाताने खातोय मम्मी एक चमच्याने खातोय क्या बात है लुक चेंज तो सब चेंज क्या रोहित ने मांगवलेली चिल्ली आलेली आहे मम्मी ने मांगवलेला चिकन काय कोमल हे काय बोलली बेस्ट आहे ना काहीतरी चिकनचंच आयटम आहे आमचे दोन लाडके भाऊ आलेले आहेत आणला का केक आणला मम्मीसाठी एकदम स्पेशल केक ताजमहल वाला हा ताजमहलला गेलेले लोक आलेत फायनली सो चला आता आम्ही ना सगळं पद्धतशीर जेवून घेतो काय केक आलेला आहे इकडे मम्मीचा क्या बात आहे
किटकी आहे काय क्राऊनला हो बड्डे का. सो चलो आपण आता केक कट करूया. चला हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मी, हॅपी बर्थडे. कसा गेला तुमचा दिवस आजचा? आनंदात. आणि हा लुक लुक बघून तुम्हाला काय वाटत? एकदम असं वाटत ना की होप तुम्हाला ब्लॉग खूप आवडला असेल आणि मम्मीला खूप सारे या ब्लॉग मध्ये विशेष आले असतील. मम्मी थँक यू सो मच बोल सर्वांना. आणि तू किती वर्षाची झाली? 41 मम्मी कम्प्लीट झालेली आहे. सर्वांना वय पण म्हणजे सांगायचंय मला की बाबा 41 मम्मी कम्प्लीट झाली, 42 रनिंग झाली आहे. आता उद्यापासून 42 रनिंग होईल. आणि मम्मीकांना सर्वांना थँक यू सो मच, थँक्स अ लॉट, धन्यवाद. ब्लॉग आपण एंड करूया. लव यू ऑल, कीप सपोर्टिंग. भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर. हा बर्थडेचा माझा ब्लॉग नक्की बघा, भरभरून शेअर करा. शेअर करा. बाय बाय. लव यू ऑल, कीप सपोर्टिंग.